पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप। वहिनी, तुला काही हवंय का? वहिनी, किती गोड वाटतंय ऐकायला। थँक गॉड, मला तर प्रश्नच पडला होता काय म्हणू तुला। अगं नाही, वहिनीच म्हणत। बर, तुला भूक लागलीय का? नाही, कसं आहे आपल्या घरात या एरियामध्ये लोक फक्त भूक लागली कीच येतात। अगं नाही, ऍक्च्युली मी विचार करत होते की सगळ्यांसाठी चहा बनवू का। नाही, सगळेजण चहा प्यायले नाही येत ना संध्याकाळचा। नाही म्हणजे मी आत गेले चालेल का? तू करणार? नाही म्हणजे आपल्या घरात काकू सोडून कोणीच किचन मध्ये काही करत नाही, आणि मला सवयच नाहीये ग कुणाला बघायची असं काम करताना किचन मध्ये। नाही नाही, मला आवडेल सगळ्यांसाठी चहा बनवायला। हो मग काय झालंच, काकू तर पहिल्या चहाच्या कपा बरोबरच विरघळेल एकदम। डन। वहिनी मी बघते, थांब। कोण आलंय ग? वंदना ते या ना या। कशाला? अजून शोभा करून घ्यायला? आपण बसून बोलूया का? अजून काय बोलायचं राहिलंय हो? माझ्या स्वराला जवळजवळ बोलावर उभं केलं होतं तुम्ही। खरेद्या झाल्या, साड्या घेऊन झाल्या, दागिने बघून झाले, हा हॉल आणि केटरिंगची चौकशीही झाली, आणि तुमचा मुलगा अचानक एका भलत्याच मुलीशी लग्न करून येतो, ह्याला काय अर्थ आहे अरुणाताई? नाही म्हणजे वंदनाताई, खरंच आम्हाला काहीच कल्पना नव्हती। अहो काय बोलताय तुम्ही अरुणाताई, कल्पना नव्हती तुम्हाला? शिकलेली माणसं आहात ना तुम्ही? तुमच्या मुलाला कुठली तरी दुसरीच मुलगी पसंत आहे याची कल्पना नव्हती तुम्हाला? काय थापा मारताय तुम्ही? जबरदस्ती करून तुमच्या मुलाला आमच्या स्वराच्या गळ्यात मारायला निघाला होता तुम्ही? अहो लाजा वाटायला पाहिजे तो तुमच्यासारख्या माणसांना। खरंच माफ करा आम्हाला। माफ? मी तर तुमच्याविषयी सगळं छापून आणणार होते पेपरमध्ये, पण ही स्वरा मला म्हणाली मावशी सोडून दे म्हणून गप्प बसलीय। अहो इतकी गुणी मुलगी, इतकी समंजस मुलगी तुम्हाला आयुष्यात मिळाली नसती हो सून म्हणून। एका चांगल्या सोनेला मुकलायत तुम्ही। आणि एक लक्षात ठेवा, अशी दुसऱ्याची फसवणूक करून जुळवलेली नाती असतात ना, ती फार काळ टिकत नाही। तो नाही नाही बंधनातही असं बोलू नका प्लीज। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप।